सर्वतरीत उपेक्षित वंचित समाजानं एकत्र येऊन पुन्हा एकदा दलित पॅंथर सारखा लढा उभारणं काळाची गरज असल्याचं मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे अमृत दलित पॅंथर एक अधोरेखित सत्य ग्रंथ यानिमित्त त्यांचा पुण्यातील आंबेडकरी चळवळीच्या पुणेकर नागरिकांच्या वतीनं गौरव करण्यात आला. आणि तिथं खरी नामदेव ढसाळांची सुरुवात झाली. नामदेव ढसाळ आणि माझे संबंध अनेकांना माहिती आहेत आणि तुमचं जाता जाता तुम्ही त्याचा उल्लेख केला. मी की अनेक वर्ष हाच उल्लेख करत असतो की सर्वंकष दलित चळवळ झाली पाहिजे. कारण आमच्यामध्ये सुद्धा फार कप्पे आहे. कोण ढोर आहे, कोण मातंग आहे, कोण आणखी कोण आहे, त्या सगळ्यांची नावं घेत नाहीत. आपण तरी एकत्रित आहोत का? आणि जयदेवरावाने जो मुद्दा मांडला, एक दलित पॅंथरची चळवळ अशी झाली तर दुसरी अशी एक चळवळ करूया ज्याच्यातून सगळ्यांना हे एकत्रित करूया आणि ह्या सगळ्या लोकांच्या वर जे अन्याय करतात, ह्या सगळ्यांच्या वर अन्याय करतात, ही जर सगळी मूठ वळून आपण एकत्रित झालो तर कोणाची ताकद आहे आपल्या विरुद्ध उठायला? और तुम्ही एका जातीचे लोक एवढे उभे.